हॅलो फ्रेंड्स युवा रेसिपीजमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपवासाचा शिरा तोही भगर वापरून भगरचा शिरा करणे अगदी सोपी आहे तुम्ही झटपट हा पंधरा मिनटामध्ये हा शिरा करू शकता आणि उपवासाला तर खूपच मस्त आहे तुम्ही या उपवासाला हा भगरचा शिरा नक्कीच ट्राय करा चला तर मग रेसिपी बघूया भगरचा शिरा करण्यासाठी आपल्याला वन बाय थ्री आपल्याला इथं भगर घ्यायचा आहे चांगल्या क्वालिटीचा भगर घ्यायचं आहे हे दुकानात तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी आपण काही ड्रायफ्रूट्स घेणार आहोत तर बदाम खिशमिश आणि क काजू हे जर तुमच्या घरी जे असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही टाकले तरी चालतात तर। चला तर मग तयार करून घेऊया कढई घेऊया सर्वात आधी आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया इथं मी साजूक तूप वापरलं आहे टेस्ट खूप छान येते साजूक तूप वापरल्यामुळे त्यामुळे साजूक तूपच वापरा नसेल तर साधं वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपण जो भगर आहे तो टाकून घेऊया आणि छान हा परतून घेऊया पाच मिनिट आपल्याला हा मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे इथं मी पाच मिनिट छान परतून घेत आहे भगरला पाच मिनटानंतर याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि ड्रायफ्रूटसुद्धा छान भाजून घ्यायचे आहे एकंदरीत पाच मिनटांमध्ये सर्व आपलं भाजून तयार होते तुम्ही बघू शकता छान प्रकारे हा जो भगर आहे हा छान तुपामध्ये भाजला जात आहे खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजेच जी टेस्ट आहे शिऱ्याची ती खूप अगदीच अप्रतिम अशी येते आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी फाटी दूध घालायचं आहे दुधाने शिऱ्याची टेस्ट अजूनच वाढते त्याच्यामुळे अर्धी वाटे दूध घालाच आणि छान हे परतून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे हे जे आहे भगर हे थोडं घट्ट होईल आता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी मी दाखवते आहे तुम्हाला त्याचप्रकारे कन्सिस्टन्सी येईल बघा आता याच्यामध्ये आपल्याला वन बाय फोर कप गूळ घालायचं आहे गूळ हा गोड कमी असतो तर तुम्ही आवडीप्रमाणे टाकला तरी चालेल इथं वन बाय फोर जो हा, आहे हा परफेक्ट प्रमाण आहे याचं तुम्हाला जर अजूनच गोड लागत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा गूळ घाला याच्यामध्ये तुम्ही साखर वापरली तरीही चालेल आणि गूळ वापरला तरीही चालेल शिरा अगदीच टेस्टी लागणार आहे दोन्ही पण वापरला तरी छान होऊ द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता एक कप पाणी घालायचं आहे एक कप म्हणजे दोन वाट्या पाणी हे दोन वाट्या पाणी पुरेसा आहे आणि छान आपला शिरा तयार होतो यामध्ये एक्स्ट्रा काहीही घालण्याची गरज नाही एकदम मस्त शिरा तयार होतो अशा प्रकारे छान आपण ढवळून घेऊया याला आता याच्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनटं हे मीडियम गॅसवरती होऊ देणार आहोत आणि आता दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मऊ सर लुसलुसीत असा भगराचा शिरा तयार आहे आणि तुम्ही हा उपवासाला नक्कीच खाऊ शकता काहीही जास्त वापरलेलं नाही आहे झटपट पंधरा मिनटामध्ये आपण हा शिरा तयार केलेला आहे बनवणे अगदी सोपं आहे रेसिपी तुम्ही बघितलीच असेल आता खूप मस्त शिरा बनतो नक्कीच ट्राय करा आणि कसा वाटला कमेंट करायला मला विसरू नका कारण तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या युअर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बटन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे तुमच्या मोबाईलला वेळोवेळी मिळतील आणि या प्रकारच्याच रेसिपी तुम्हाला वेळोवेळी मिळतील चला तर मग आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा